सोलापूर शहर जिल्ह्यात अल्पावधीतच लोकप्रिय झालेली एकमेव वृत्तवाहिनी माझं सोलापूर न्यूज चॅनल पहा आता 24 तास यूट्यूब लाईव्ह। सोलापूर जिल्ह्यातील एकमेव न्यूज चॅनल पहा कोठेही कधीही आणि केव्हाही यूट्यूब लाईव्ह बातम्या फक्त माझं सोलापूर न्यूज चॅनल वर। मृत पत्नीचं खातं बंद करायला गेला आणि खात्यावरील रक्कम बघून पतीला धक्काच बसला। सोलापूर जिल्ह्यात एक अजब घटना समोर आली आहे। सोलापुरात गायकवाड कुटुंबीय राहतात। मागच्या काही दिवसांपूर्वी रवींद्र गायकवाड यांच्या पत्नी शिल्पा यांचे आकस्मिक निधन झाले। दरम्यान ते मयत झालेल्या पत्नीच्या नावे असलेले बँक खाते बंद करायला गेले होते। यावेळी त्यांना पत्नीच्या खात्यावर वारसांच्या नावे 2 लाख रुपये जमा झाल्याचे आढळले। यामुळे मृत महिलेच्या पती आणि लेकरांच्या डोळ्यात आनंद अश्रू आल्याचे दिसून आले। दरम्यान या गरीब कुटुंबाने बँक मॅनेजरचे आभार व्यक्त केले आहेत। मिळालेल्या माहितीनुसार सोलापूर शहरातील शिल्पा गायकवाड यांचे निधन झाल्यानंतर पती रवींद्र गायकवाड हे पत्नीच्या नावावर असलेले बँकेतील खाते बंद करण्यास गेले होते। दरम्यान खात्यावर असणारी थोडी रक्कम आपल्या खात्यावर वळवून घेऊ आणि खाते बंद करू या उद्देशाने ते गेले होते। मात्र स्टेट बँकेच्या मॅनेजरने सर्व चौकशी करून प्रधानमंत्री जीवन योजनेअंतर्गत पत्नीच्या खात्यावर 2 लाख रुपयांची रक्कम जमा झाल्याचे सांगितले। बँक मॅनेजर यांनी केलेल्या कार्याबद्दल रवींद्र गायकवाड यांना काही वेळ विश्वासच बसला नव्हता। पण बँकेच्या सर्व अधिकाऱ्यांनी प्रधानमंत्री जीवन योजनेबाबत सर्व माहिती सविस्तर सांगितली आणि खाते बंद करायला गेले असता त्यांना वारसांच्या नावे 2 लाख रुपये जमा झाल्याने मृत महिलेचा पती आणि लेकरांच्या डोळ्यात आनंद अश्रू आले। या गरीब कुटुंबाने बँक मॅनेजरचे आभार व्यक्त केले आहे। माझं सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। माझं सोलापूर न्यूज चॅनेल।